जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन तसेच आमरण उपोषण करण्यात येणार आहे. 20 जानेवारीला हे आंदोलन होणार आहे. यासाठीची पूर्वतयारी म्हणून या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो लोकांनी रस्त्यावर उतरत ट्रॅक्टर बैलगाड्या आणि मोटार सायकल भव्य रॅली काढण्यात आली. न्यायालयामध्ये भक्कमपणे पुरावे सादर करून मजबूतीने बाजू मांडावी. राज्य सरकारने चालढकल न करता आरक्षण विषय गांभीर्याने घ्यावा तसंच केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अध्यादेश काढावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान आपल्या मागण्यांसाठी संपूर्ण गावातील कुटुंब सहपरिवार ठिय्या आंदोलनात सहभागी होणार असून आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या गावकऱ्यांनी केलाय. 20 जानेवारी रोजी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन म्हणजे साष्ट पिंपळगाव येथे पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे. आमची मागणी राज्य सरकारकडं आणि केंद्र सरकारकडं कुठल्याही पक्षाला आम्ही दोष न धरता राज्य आणि केंद्र सरकारनं एक विचारानं आणि एक दिलानं आम्हाला गायकवाड कमिशननं जो आरक्षण 16% अहवाल दिलेला आहे त्याचप्रमाणे टिकणारं चौकटीच्या घटनेच्या चौकटीत टिकणारं मराठा आरक्षण पाहिजे यावरती संपूर्ण साष्ट पिंपळगाव एकमतानं ठाम आहे आणि आम्ही व्यापक रूपाचं आरक्षण हे मिळवण्यासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन साष्ट पिंपळगावी या ठिकाणी करत आहोत. राहुल मुळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.